आता आपण दुसरा खेळ खेळणार आहोत. मग आता ह्यामध्ये जरा विचारपूर्वक तुम्हाला इथे संख्या लिहायची आहे. मध्ये संख्या कशा लिहिणार तर बघा, या खेळाचं नाव आहे फाइंड माय पार्ट, म्हणजे माझे अवयव शोध. ओके, यामध्ये चार इथे कोणतं अंक, चार इथे कोणतं चिन्ह आहे, गुणिले. मग इथे किती लिहिणार, तेव्हा 32 उत्तर येणार. हा, आणि मग तीच संख्या घेऊन इथे आपल्याला ह्या 6 गुणिले मग ती संख्या घेऊन इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तसंच खालीही तेच आहे. ओके, करू शकाल, समजला खेळ. बघूया आता कोण पटकन करतोय. 1 2 3 स्टार्ट. मला तुम्ही उत्तर कसं काढलं ते सांगायचं. हा, झाले. व्हेरी गुड, करतो. बघू तू. छान, बघूया. व्हेरी गुड. पण मग तू आता हे 8 कसे शोधलेस ते सांग मला. 4 8 32 हे पहिल्यांदा काढलं आणि मग 6 चा पाढा 8 पर्यंत येईपर्यंत मोजलं, त्याच्यात 48 झालं. मग ते 48 आणि पुढे मग तू काय केलंस. 8 8 च्या पाढ्यात 48 येईपर्यंत मोजलं, मग 8 6 48 आले. मग 5 5 5 चा पाढा 6 येईपर्यंत मोजलं, ते 5 6 30. बरोबर, तू हे खाली कसं सोडवलंस. इथे 8 6 48 आणि इथे मध्ये 6 लिहिले आणि 5 6 30 म्हणून इथे 30 लिहिले. बरोबर, म्हणजे 8 चा पाढा 48 येईपर्यंत बोलल्यानंतर तुला 6 हे उत्तर मिळालं आणि 5 गुणिले 6 बरोबर तू 30 केलं. बरं, पण आता हे पटकन कोणी केलं. कोणी केलं, मल्हारने. बरोबर, त्याचे पाठ एकदम छान पाठ आहे. हा, तू सुद्धा सोडवलंस छान. हा, मल्हारसारखे पटापट पाढे पाठ करायचे. मग आपण मल्हारचं टाळ्या वाजवून कौतुक करूया.